धुळे जिल्ह्यातल्या साक्री नगरपंचायतीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये ही घटना घडली आहे। मारहाण करण्यात आलेला व्यक्ती हा भाजपचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे। तर याच प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे मतदारांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। तर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून हा जो मारहाण करण्यात आलेला व्यक्ती आहे तो भाजपचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे। आणि यामुळे मात्र मतदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे।